व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मनपूर्वक नमस्कार आणि दिघे साहेबांच्या प्रेमापोटी आणि दिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेला आणि इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक शिवसैनिकाला नमस्कार धर्मवीर मुक्कामपोस ठाणे दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट खरं तर एका ओळीत चित्रपटाची व्याप्ती आणि व्याख्या आम्ही दोन्ही सांगून मोकळे झालेलो आहोत हा चित्रपट प्रवीण तरडेचा प्रसाद रोगचा मंगेश देसाईंचा नाही हा चित्रपट महाराष्ट्रातील त्या प्रत्येकाचा आहे जो कुठल्या ना कुठल्या तरी राजकार राजकीय माणसाकडे स्वतःचं काम घेऊन गेलेला आहे तुमचा आमचा दरवाजा जर कोणी तीन वाजता येऊन पहाटे वाजवला तर आपण किती अस्वस्थ होऊ पण या राजकीय लोकांचे दरवाजे चोवीस तास वाजत असतात आणि ही माणसं झोपेतून उठून सुद्धा त्यांना तितक्याच प्रामाणिकपणे उत्तरं देत असतात म्हणून राजकीय किंवा राजकारण्याकडं बघण्याचा दृष्टिकोन ज्या चित्रपटाने बदलला तो चित्रपट म्हणजे धर्मवीर मुक्कामपोस ठाणे भाग एक कारण राजकीय माणसाचं आयुष्य आपण त्याच्यात मांडलं त्याच्याकडे येणाऱ्या माणसाचं आयुष्य आपण त्याच्यात मांडलं साहेब जगलेला रोजचा दिवस हा चित्रपटाचा विषय आहे त्यामुळं भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार हे फक्त आकडे आहेत खरं तर तुम्ही आम्ही नसू लेखक दिग्दर्शक बदलत राहतील पण दिघे साहेबांवर सिनेमे येतच राहतील असं आयुष्य जगून गेला आहे तो माणूस तर त्यांचं पुढचा भाग करताना अत्यंत जबाबदारीनं आणि जाणीवपूर्वक आम्ही त्यांच्या आयुष्यातील असे पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय जे समाजासाठी खूप गरजेचं होतं साहेबांचं हिंदुत्व अठरा पगड जाती जमातींचं होतं मराठ्याच्या तलवारीत माळ्याच्या भाजीत ब्राह्मणाच्या शेंडीत आणि मातंगाच्या वज्रमुठीत त्यांचं हिंदुत्व होतं अठरा पगड जाती जमातींनी एकमेकाला मारलेल्या करकचून मिठीत त्यांचं हिंदुत्व होतं त्यामुळं साहेबांना राखी बांधणाऱ्या मुस्लिम बुरख्यातल्या सुद्धा महिला यायच्या आणि त्यांच्याकडं असणारा शिवसैनिक जो माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आमरण उपोषणाला बसला होता एक मुस्लिम रौफ तो म्हणायचा उद्या जर साहेबांसाठी आंदोलन करताना मी ना, ना तर भगव्या कपड्यात दफन करा साहेबांचा मुसलमान आहे तर ही ताकद होती त्या माणसाची तर त्या माणसाच्या मनातलं हिंदुत्व आम्हाला जगासमोर आणायचं आहे पहिला पार्ट ऑस्ट्रेलियामध्ये एकतीस शो युरोपमध्ये पंचेचाळीस शो अमेरिका जपान जिथ जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं त्या चित्रपटाचे शो लागले आणि प्रत्येकाने हा राजकारणी स्वतःच्या हृदयात वसवला कारण आमचं कला कौशल्य किंवा आमचे कॅमेरे टेक्निक नाही तर तो माणूस जे जगला ते जगासमोर आणलंय यावेळी त्यांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे त्यांचं हिंदुत्व दहावीच्या सराव परीक्षांमध्ये दिसलं त्यांचं हिंदुत्व झोपडपट्टीतल्या पोरांना क्रिकेटची बॅट मिळावी म्हणून दिवस रात्र झटताना दिसलं त्यांचं हिंदुत्व असं होतं मलंगडाची श्री मलंगडाची आरती तो माणूस जितक्या सद्भावनेनं करायचा तितक्याच सदभावनेनं कुठल्या सदभावनेन तरी मस्जिदीत जाऊन टोपी घालून नमाज पडायचा हे दिगे साहेबांचं हिंदुत्व आहे त्यामुळं त्याची व्याख्या आत्ताच केलेली आहे कोणी काही म्हणू हा चित्रपट तुमचा आमचा आहे कुणी एकट्याने नाही जाऊन बघायचा हा चित्रपट घरातली आजी आजोबा आई वडील मुलगा नातू सगळ्यांना घेऊन जाऊन पाहायचा कारण प्रत्येक वयोगटाला या चित्रपटातून काहीतरी मिळणार आहे कारण हिंदू धर्म हिंदुत्व हे खूप व्यापक आहे आणि ती व्यापकता आम्ही या चित्रपटातून व्यक्त करू आणि मंगेश देसाई आणि मंगेश कुलकर्णी झी स्टुडिओ या सगळ्यांनी आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही तितक्या खंबीरपणे पार पाडू शिवसैनिकांच्या मनातले साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेब यांना या पदव्या प्रवीण तरडेंनी किंवा मंगेश देसाई प्रसाद ओकनी दिलेल्या नाहीत यांना या पदव्या उभ्या महाराष्ट्राने दिलेल्या ले आहेत आणि त्यांना दिलेल्या त्या पदव्यांना जागण्याचं काम फक्त आम्ही या चित्रपटातून करू धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका